कोरोना वायरस को लेकर पार्श्वनी में डॉक्टरों द्वारा लोगों को मार्गदर्शन किया गया। दुनिया भर में कोरोना वायरस के प्रसार के कारण 9000 से भी अधिक लोगों की मौत हो चुकी है, जिससे एक तनाव का वातावरण फैल गया है। लेकिन भारतीय नागरिकों को इसका डर नहीं होना चाहिए। यदि नागरिक अपने स्वयं का ख्याल रख सकते हैं और उपचारात्मक उपाय कर सकते हैं तो बीमारी को दूर किया जा सकता है। इसके लिए हाथ धोने के लिए लगातार साबुन का इस्तेमाल करना चाहिए। खांसी बुखार बीमारियों से बचना चाहिए। उचित सफाई और प्रदूषण से बचने के लिए यदि आवश्यक हो तो स्तनपान से बचे। उपचार डॉक्टरों या अस्पतालों को दिया जाना चाहिए। यदि आपको खांसी है तो आपको डॉक्टर से परामर्श करना चाहिए। इस जागरूकता के बारे में प्रसिद्ध डॉक्टर इरफान अहमद ने नागरिकों से अपील की। आपले इंडिया मध्ये 142 पेशंट आढळले आहेत। हे बाहेरून येणारे जे पेशंट आहे, म्हणजे जे फॉरेन मधून आलेले जे लोक आहेत, त्यांच्यामध्ये तो आढळलेला आहे आणि त्यांच्यामार्फत जो जवळचा कॉन्टॅक्ट मध्ये आला आहे त्यांना तो झालेला आहे। त्याच्यामुळे हा असा पसरलेला नाही, हा व्हायरस असा पसरलेला नाही। त्याच्यामुळे हा कुठेतरी ते लिमिटेशनमध्ये तो व्हायरस आहे आणि तो हवेमध्ये न पसरता डायरेक्ट जेव्हा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी पेशंट येतो 1 मीटरच्या आतमध्ये, तर तो इन्फेक्शन होऊ शकतो। त्याच्यामुळे या पेशंट कोणालाही घाबरण्याची गरज नाही आणि ह्या व्हायरस आपल्या क्षेत्रामध्ये तरी सध्या तरी नाही आहे। सर्दी खोकला ताप किंवा शिंका येणे म्हणजेच कोरोनाचे सिम्पटम नाही आहे, तर हे प्राथमिक सिम्पटम प्रत्येक तापामध्ये किंवा प्रत्येक येणाऱ्या रोगामध्ये हे दाखवतात आणि ते आपण नॉर्मल घेऊन सध्या तरी चाललं पाहिजे आणि डॉक्टरवर विश्वास ठेवायला पाहिजे, डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे। त्यातल्या त्यात जे कलेक्टर ऑफिसकडनं जे काही निर्देश आले आहेत त्याचं तंतोतंत पालन आपल्या इथे केलं जात आहे। तसंच आपण मेडिकल ऑफिसर जे आहे, म्हणजे आपल्या इथले प्राथमिक हेल्थ सेंटर जे आहे, त्यांच्याकडनं पण आपण अहवाल मागितले की त्यांनी या संदर्भात काय तयारी केलेली आहे आणि त्यांनी पण अशी तयारी केलेली आहे, समजा असं काही आपल्या इथे आढळलं पार्श्वनी नगर पंचायततर्फे तर त्यांनी स्पेशल वार्ड पण तयार केलेला आहे, जेणेकरून आपल्याला अशा पेशंटची ट्रीटमेंट करता येईल। पार्श्वनी नगरपंचायतमधील जे नागरिक आहेत त्यांना एकच संदेश मला द्यावासा वाटतो की ज्या काही अफवा या संदर्भात पसरवल्या जातात त्या अफवांवरती त्यांनी विश्वास ठेवू नये। त्यानंतर आपले जे हात आहेत ते वारंवार साबणाने धुवावे। त्याचबरोबर आपण एकमेकांशी बोलताना जवळपास 1 मीटरचं अंतर राखूनच बोलावं, म्हणजे आयसोलेशन किंवा प्रतिबंध हाच या रोगावरती एक उपाय होऊ शकतो। अजूनपर्यंत असा एकही म्हणजे असा संशयित रुग्ण आपल्याकडे सध्या दिसून आलेला नाही आहे। संशयित रुग्ण म्हणजे कसं म्हणू की ज्याची फॉरेन रिटर्न हिस्ट्री आहे किंवा ज्यांना कॉन्टॅक्ट आहे, कॉन्टॅक्टमध्ये आहे की परदेशातून आलेला रुग्ण म्हणा किंवा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला असा एकही आपल्याकडे सध्या आढळून आलेला नाही। तर ह्या लोकांना सध्या आपण संशयित म्हणून हे करतो आणि त्यांच्यामध्ये जर आपल्याला तसे सिम्पटम्स आढळले, म्हणजे जसं खोकला आहे, ताप आहे आणि श्वास घेण्यामध्ये त्रास होतो,